आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवत असलेल्या भाजपनं आता जाहीरनाम्यावर लक्ष केंद्रित केलंय. त्यासाठी भारत के मन की बात अभियान राबवून लोकांचे अभिप्राय नोंदवून घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रभावशील व्यक्ती, विचारवंत, युवक, महिला आणि सामान्य जनतेचा समावेश आहे. हा जाहीरनामा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलंय. देशामध्ये असे अनेक पक्ष आहेत की हे मॅनिफेस्टोच काढत नाहीत, असे काही पक्ष आहेत. परंतु मॅनिफेस्टो किंवा घोषणापत्र किंवा जाहीरनामा याचं एक वेगळं महत्व लोकशाही राजकारणामध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टीने देशातली सगळ्यात मोठी राजकीय पक्ष संस्था या नात्याने यावेळी एका नव्या प्रयोगाच्या आधारे एक क्राउड सोर्सिंगच्या माध्यमातून लोकांना आपणहून संपर्क करून त्यांच्या आशा आकांक्षा इच्छा त्यांचा अभिमत त्यांचा अभिप्राय समजून घेऊन या प्रकारचं घोषणापत्र बनवावं असा एक उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 3 फेब्रुवारीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित पैशा यांनी भारत के मन की बात मोदीजी के साथ या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आमच्या घोषणापत्र समितीचे जाहीरनामा समितीचे प्रमुख जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथजी हे देखील त्या कार्यक्रमामध्ये होते. आणि त्या कार्यक्रमापासून हा लोक घोषणापत्राचा किंवा पीपल्स मॅनिफेस्टोचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आणि आज गोव्यामध्ये एक प्रकारे त्याला अधिक गती देण्याकरता काही उपक्रम सुरू होत आहेत. यामध्ये केवळ लोकांकडून सूचना घेणं हे तर आहेच आणि त्याचं तपशीलही आपल्यापर्यंत आलेलं आहे की आपल्याला जी एक मतपेटीसारखी पेटी दिसते आहे त्या पेटीमध्ये समाजाच्या सगळ्या वर्गाकडून सूचना याव्यात, काही मुद्दे यावेत, त्यांचा अभिप्राय समजावा यासाठी देशामध्ये 700 पेक्षा अधिक रथ हे आता वेगवेगळ्या गावोगावी जात आहेत. गोव्यातही रथ आलेले आहेत आणि ते गोव्याच्या अंतर्गत भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये देखील जातील. आणि त्याच्याबरोबर आमचे कार्यकर्ते असतील, जे लोकांना विनंती करतील, त्यांची जी आशा आकांक्षा आहे त्यांची नव्या येणाऱ्या सरकारकडून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सरकारकडून जे काही त्यांना अपेक्षित आहे ही अपेक्षा त्यांनी शब्दरूपामध्ये लिहून त्या एका सूचना पत्रकावरती आवश्यक असेल तर आपला तपशील देऊन त्या पेटीमध्ये टाकायचं.